नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी माझ्याकडे एक प्रश्न विचारला की सोयाबीन आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो का त्याच्यामध्ये स्पष्ट आणि क्लिअर सांगायचं सा म्हणजे सोयाबीनच्या उन्हाळी व्हेरायट्या नाही आहेत सोयाबीनचं उन्हाळी वान नाही आहेत पण याचा अर्थ उन्हाळी वान नाही म्हणजे आपण सोयाबीन घेऊ शकत नाही का तर नक्कीच घेऊ शकतो त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो का चांगल्या प्रमाणामध्ये ते उत्पादनही घेऊ शकतो हा संपूर्ण व्हिडिओ पाहा मी तेच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण सरळ आणि सोपी गोष्ट जर काश्मीरमधला का एखादा माणूस असेल आणि त्याला जर म्हटलं विदर्भात तुला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये राहायचंय तर साहजिकच आहे त्याला तो जगेल तो जगेल त्याचं पूर्ण ते व्यवस्थित गोष्टी करेलही तो परंतु त्याला इथं गुदमारायला होईल त्याला जे पूरक काश्मीरमध्ये वातावरण होतं ते त्याला इथं भेटणार नाही मला काय सांगायचं तुम्हाला कळलंच असेल ज्या तुलनेत खरीपमध्ये सोयाबीनचं उत्पादन होतं त्या तुलनेत उन्हाळ्यात समरमध्ये सोयाबीनचं उत्पादन तुम्हाला घेता येणार नाही आहे परंतु सत्या सध्याची जी जी परिस्थिती पाहिली आत्ताच काल परवा मी व्हिडिओ टाकला होता पाच रुपये कॅरेट टोमॅटो म्हणजे पंधरा रुपयाला तीन कॅरेट टोमॅटो एक गोदी एक गोबीचं एक क्विंटल गोबी शंभर रुपयाला एक शिमला मिरचीचं पोतं शंभर रुपयाला जर व्यापारी शंभरला विकतोय तर मग त्या शेतकऱ्याकडनं काय मातीमोल भावामध्ये मा ते घेतलं असेल तर मग ही जी वरली खेळण्यापेक्षा सोयाबीन कधीही चांगलं उन्हाळ्यामध्ये उत्पादन घेण्यासाठी आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांनी विच बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं होतं की बा याच्या स्पेशल व्हेरायट्या आहेत का तर त्याच्या व्हेरायट्या नाही आहेत जी खरीपची व्हरायटी आहेत खरीपमध्ये ज्या ज्या पूर्णच प्रकारच्या व्हॅरायट्या ज्या आहेत तीनशे पस्तीस फुले संगम असेल सहाशे बारा ज्या काय व्हरायटी आहेत त्या कुठलीही व्हॅरायटी तुम्ही उन्हाळ्यामध्ये लावू शकता बरं उन्हाळ्यामध्ये त्याचं तुम्ही व्यवस्थापन कसं करायचं आहे पाण्याचं नियोजन कसं करायचंय तर मी तुम्हाला सांगेल मी फुले संगम सोयाबीन यावर्षी लावलेली आहे उत्तम माझा असा प्लॉट फुले संगमचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फुले संगम तीस दिवसाची फुले संगम साठ दिवसाची फुले संगम सत्तर दिवसाची अशा लिंक तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी तुम्ही ते सोयाबीन बघू शकता एकवीस इंचाचं दोन रो मधलं अंतर आहे माझं दोन ज्या ओळी असतात सोयाबीनच्या त्याच्यामधलं अंतर एकवीस इंचाचं घेतलं जवळपास दोन फुटाचं अंतर आहे दोन झाडांमधलं अंतर जवळपास एक भर आहे अर्धा फुटाच्या जवळ दोन झाडांमधलं अंतर आहे त्याच्यामुळं झालं काय माहिती आहे का आपण जे रिकमेंड करतो शेतकऱ्यांना बी बी एप पद्धतीनं त्यांना काय होतं सरळ वाफे पडतात जागा राहते हवा खेळती राहते पाण्याचा उत्तम निचरा होतो त्याच्यामुळं क्रॉप हेल्दी राहतं परिणामी त्याला ब्रांचेस लागतात परिणामी फळधारणा फुलदारणा मोठ्या प्रमाणात होते हे सरळ सोपं गणित आहे त्याचं तर अशा पद्धतीनं आपण उन्हाळ्यामध्ये सोयाबीन टोचूनच करायची कारण की आपण लय झालं तर एक दोन एकराच्यापेक्षा जास्त उन्हाळ्यात सोयाबीन लावत नाही मग काय करायचं टोचून लावायची टोचून लावताना त्याच्यामध्ये त्याला एक तर आपण आधी सरी काढली साडेतीन फुटाची सरी घ्यायची त्या सरीवर दोन्ही साईडनं टोकन करायचं एक तर तसं करायचं त्याच्यामध्ये जर तुम्ही ठिबक केलं तर अतिउत्तम ठिबकला चांगला असं रिझल्ट असतो किंवा तुम्ही स्प्रिंकलर इरिगेशन केलं तरी चालेल स्प्रिंकलर नसेल ठिबक नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सऱ्या काढा त्या सऱ्यांनी पाणी सोडलं तरी चालेल किंवा तुम्ही पेरली सोयाबीन आणि त्या सोयाबीन पेरलेल्यामध्ये मोकळं आपण भुदाण जे भिजवतो तसं भिजवलं तरी चालेल पण मी तुम्हाला सांगेल की ठिबक किंवा स्प्रिंकलर इरिगेशन द्या तुम्हाला उत्पन्नामध्ये भर भेटेल बरं आता उत्पन्न पुढचा प्रश्न असा होता की उत्पन्न किती मिळेल एकरी उत्पन्न किती मिळेल तर एकरी उत्पन्न माझ्या कॉन्टॅक्टमधल्या शेतकऱ्यांनी किंवा माझे जे राऊरी विद्यापीठात जे काही सायंटिस्ट मित्र आहेत त्यांच्याशी मी संवाद साधला तर आठ नऊ एक नऊ क्विंटल आठ क्विंटल सात क्विंटलच्या समोर कोणालाही त्याचं ॲव्हरेज आलेलं नाही आहे बरं आता काय आलं या मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा तुटवडा होता त्यामुळे बियाण्यासाठी शेतकऱ्यांची खूप घालमेल झाली मागच्या वर्षी सीड कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा बियाण्याची गॅरंटी घ्यायला किंवा मोठ्या प्रमाणात बी उपलब्ध करून द्यायला नकार दिला मग अशामध्ये शेतकऱ्यांनी काय केलं बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये सीडसाठी सोयाबीन घेतलं बऱ्याच जण असंही म्हणतात की सीड्स प्रोडक्शनसाठी उन्हाळ्यात सोयाबीन घेणं उत्तम आहे परंतु ज्या तुलनेमध्ये खरीपमध्ये आलेल्या सोयाबीनची क्वालिटी असते त्या तुलनेमध्ये उन्हाळ्यात घेतलेल्या सोयाबीनच्या सीडची क्वालिटी नसते त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या पिकावर तुमच्या उत्पन्नावर घट येऊ शकते मी स्वत यावर्षी उन्हाळ्यामध्ये सोयाबीन टोचणार आहे तुमचं हरभरा घ्यायचं रबी क्रॉपमधला हरभरा घ्या हरभरा निघल्यानंतर सोयाबीन लावा मी तुम्हाला सांगेल सोयाबीन लावा आणि सऱ्या काढा ठिबक करा स्प्रिंकलर करा जे काय करता तुम्हाला ते करा पण लावा सोयाबीन हे खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सीड ट्रीटमेंटवर जे आपण बीज प्रक्रिया म्हणतो त्याच्यावर भर द्या बीज प्रक्रिया करताना आपण सोयाबीनची बी बीज प्रक्रिया करत असताना तुम्हाला जैविकमध्ये म्हटलं तर ट्रायकोडर्मा तुम्ही वापरत चालतं किंवा काय होतंय मोझॅक मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनवर येण्याची शक्यता असते ह्युमिडिटी टेम्परेचर जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळे ते येण्याची शक्यता शक्यता असते तर त्यासाठीच्या उपाययोजना म्हणून सी ट्रीटमेंट करत असताना इन जर इनऑर्गॅनिक तुम्ही जर करत असाल तर त्यामध्ये इमेडायक्लोप्राईट असेल थायोमिथॅक्झम असेल याची जर तुम्ही सी ट्रीटमेंट केली तर ती उत्तम असेल त्याच्यानंतर याच्यासाठी तुम्ही जर येलो मोजॅक आल्यानंतर तो कंट्रोल नाही होऊ शकत पण त्याला आधी उपाययोजना उपाय। उपाय। आपण करू शकतो तो येऊ नये म्हणून उपाययोजना उपाय। उपाय। करू शकतो तर काय करायचं सरळ त्याची लक्षणं काय आहेत तर आपण म्हणतो पिवळं पडलं झाड तर त्या झाडाचं पान खाली पडत नाही पण झाड पूर्ण पिवळं पडतं तर ते झाड उपटून फेकणे तुमच्या शेताच्या दूरपर्यंत ते झाड उपटून फेकणे हा एक त्याच्यावर कंट्रोल मेजर असू शकतो नंतर व्हाईट फ्लाय व्हाईट फ्लाय त्याचा प्रचार प्रसार पूर्ण शेतामध्ये करते आणि आपल्या शेताची वाट लावते तर व्हाईट फ्लायचं नियोजन सुद्धा त्या माध्यमातून करणं खूप गरजेचं असतं तर ते सुद्धा आपण केलं पाहिजे कारण की त्याचा प्रसार थांबवला पाहिजे कारण तो व्हायरल असतो हे सर्व तुम्हाला आतापर्यंतची माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्कीच समरमध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा सोयाबीन घेऊ शकता आणि तसे प्रयत्नही सुरू आहेत की उन्हाळ्याचं जर वाण मिळालं तर ते अतिउत्तम राहील आणि सध्या सोयाबीनला भावही चांगल्या प्रमाणात आहे आणि उन्हाळ्यामध्ये सोयाबीन ही फक्त व्यापाऱ्याकडे असते शेतकऱ्याकडे सोयाबीन नसते त्यावेळेस सोयाबीनला मोठ्या प्रमाणात भाव असतो आणि जर उन्हाळ्यामध्ये जर आपण सोयाबीनचं पीक घेतलं तर खरीपमध्ये परत मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये लागवड आणि पेरणी केल्या जाते तर त्या ठिकाणीसुद्धा बियाण्यामध्ये तुम्हाला ते वापरता येईल तर सोयाबीन हे एक चांगलं क्रॉप आहे आणि ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेता येतं का हा जो प्रश्न मला विचारला होता तर त्याबद्दलची उजवी बाजू डावी बाजू खालची बाजू वरची बाजू हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ते पीक नक्कीच घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला काही काळजी घेण्याची गरज आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे मी सोयाबीन लावणार आहे जेव्हा मी सोयाबीन लावेल सुद्धा तुम्हाला सी ट्रीटमेंट पासून सोयाबीनच्या टोचणी पासून सोयाबीनच्या सऱ्या दोन तासातला अंतर दोन झाडातलं अंतर त्याचं पूर्ण फवारणीचं काय काय वापरलं काय नाही वापरलं कोणत्या दिवशी काय वापरायचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे सुद्धा मी याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब लिहिलेलं आहे शेतकरी बांधवांनो ते सबस्क्राईब दाबा त्याच्या साईडला बिल ऐकन आहे ते दाबा घंटी जेणेकरून माझ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आपण फुले संगमचं सोयाबीन यावर्षी लावलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा अंतर त्याची आता सध्याची पोझिशन काय आहे त्या संबंधितल्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट द्या तुर्तस थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद